नमस्कार मी संकेत आउटे आता एका वेगळ्या सेक्टरबद्दल आपण ॲनालिसिस करणार आहोत हे एक स्टॉक यातला मी एकदा कव्हर केलेला होता पण रिपीटेडली आपण याच्याबद्दल चर्चा केलेली नाही या इंडस्ट्रीबद्दल चर्चा केलेली नाही मेटल सेक्टरबद्दल आता कन्सिस्टंटली आपण चर्चा करतोय सो दॅट मी यासुद्धा सेगमेंटला निवडलेला आहे जे आहे पंप सेगमेंट पंप मॅन्युफॅक्चरिंग आता सध्या ज्या काही कंपन्या करत आहेत त्यांची चांगली चलती होऊ शकते एका स्टॉकचं ॲनालिसिस मी तुम्हाला दाखवतो बेसिकली नंतर तुम्हाला कळेल की याचं फंडामेंटल टेक्निकल सगळ्या प्रकारचं ॲनालिसिस मी तुम्हाला करून दाखवणार आहे ओव्हरऑल याला जर तुम्ही बघितला तर अप्रॉक्सिमेटली चाळीस पंचेचाळीस टक्के डाऊन असणारा हा स्टॉक ओव्हरऑल जर तुम्ही बघितला तर फोर्टी वन फोर्टी टू पर्सेंट पर्यंत हा खाली आलेला होता इथूनही याची रॅली खाली हा कंटिन्यू करू शकतो की खरंच या कंपनीमध्ये दम आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पण त्याआधी कंपनी काय करते हे बघावं लागेल किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड याचं पीअर कंपॅरिझन पण आपण करणार आहोत पहिला मी बोलतो या एका कंपनीबद्दल बघा ही कंपनी करते काय पंप्स बनवते आता पंप्स बनवते ही एक सिस्टम आहे लक्षात घ्या पंप काय करतो तर एका ठिकाणाहून एखादं लिक्विड उचलतो मी पाणी हा शब्द का वापरत नाही तर मल्टिपल पर्पजसाठी हा बनवला जातो ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो इथून पाणी खेचणं आणि पुढे पाणी सोडणं हे काम असेल त्या पंपचं पण त्या पंपला फिरवण्याचं का त्याला एनर्जी देण्याचं काम कोण करतं तर मोटर करते सो मोटर मॅन्युफॅक्चरिंग इज अ डिफरंट पार्ट आणि पंप मॅन्युफॅक्चरिंग इज अ डिफरंट पार्ट सो हे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत सो मोटर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण तुमचे एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे पंप मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे सर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आत्ताच सांगतोय मोटर मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्यामध्ये तुमच्याकडे चांगली टेक्निक असणं ही चांगली गोष्ट आहे एक मी कंपनी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे हीच कंपनी या मोटर मॅन्युफॅक्चरिंगच्या स्किलला घेऊन मध्ये उतरली कुठली कंपनी कधी कुठे उतरेल हे सांगता येत नाही ईव्हीला व्हीला ड्राईव्ह करण्यासाठी काय लागतं मोटर लागते भविष्य काय आहे ईव्ही आहे ईव्ही मध्ये जर मी हीच मोटर दिली मॅन्युफॅक्चरिंग करून आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट जबरदस्त प्रॉफिट होऊ शकतो माझं युनिट ऑलरेडी तयार आहे माझं सेटअप ऑलरेडी तयार आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे एक्सपर्टीज आहे एवढी वर्षी आम्ही हात धंदा करतोय त्याला थोडंसं बदलायचं आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मला मोटर बनवायची आहे आता मी बोलतो एवढं सोपं आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे पण हे पॉसिबल आहे बरं हे पॉसिबल मी आहे म्हणत नाही तर या ऑलरेडी कंपन्या आहेत आणि ते करतायत सुद्धा सो दॅट त्यांना अजून एक्स्ट्रा ॲड ऑन सोर्स मिळतो दुसरी महत्त्वाची गोष्ट पाऊस मुबलक प्रमाणात पडलेला आहे त्यामुळं आत्ता सध्या भारतावर कुठल्याही प्रकारे दुष्काळाचं सावट दिसत नाही मेजरली भारतामध्ये मग काही एरियाजमध्ये असू शकतं पण पूर्णपणे ओव्हरऑल भारताचा अनालिसिस करता मेजर प्रॉब्लेम पाहायला मिळत नाही पाण्याबद्दल मी सांगतोय स्वतः याच्या पुढे जेव्हा तुम्ही थोडासा विचार करता तेव्हा तुम्हाला कळेल की आता जर आपल्याला पाण्याचा तुटवडा भासणार नाही तर आहे या पाण्याचं सिंचन करणं गरजेचं आहे शेतकऱ्याकडे पैसा येतो प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा येतो आणि त्यातच ज्या कंपनीबद्दल बोलतोय ती कंपनी आहे किर्लोस्कर बरं किर्लोस्कर ही फक्त शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी पंप बनवते का तर बिलकुल नाही सध्या मेजरली जर तुम्ही बघितला छोटे छोटे पंपन आपल्या घरी आपल्याला लागतात की एका ठिकाणाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे ग्राउंड फ्लोर वरचं पाणी टॉप फ्लोअरला पोहोचवणं टाकीमध्ये पडतं टाकीमधून परत खाली येतं सेम मोठे प्लांट्स असतात त्यांना मोठ्या पंपची गरज असते मोठमोठ्या कंपन्या असतात त्या कंपन्या नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचं सिंचन करतात उपसा करतात आणि आपल्या कंपनीपर्यंत पोहोचवतात सो so, हे छोटे छोटे नसतात एक सिंपल उदाहरण देतो छोट्या नद्या तुम्ही बघितले गावामध्ये खेडेगावामध्ये असतात इवन पूर पण येतो मोठ्या प्रमाणात पाणी येतं जर मी किर्लोस्करचे टॉपचे मोठे जे पंप आहेत हेवी कॅपॅसिटीच्या पंप्सबद्दल बद्दल बोलतोय मी मुद्दा मी आकड्यांमध्ये घुसत नाही कारण ते सगळं तुमचं कन्फ्युजन होईल चार ते पाच पंप जर मी बसवले तर पूर्ण छोटी नदी खेचू शकतात एवढी कॅपॅसिटी त्या पंप्सची सो पुढे पाणी जाणार नाही एवढी ताकद या पंप्समध्ये असते किंवा एवढी मोठी कॅपॅसिटी असते तुम्ही बऱ्याच वेळेला रोडने जाताना मोठ्या लाईन्स बघितलेल्या असतील इव्हन आपल्या गाडीपेक्षा आपण मोठ्या पाईप्स अशा जात असतात मग त्या पाईपमध्ये पाणी तेवढ्या प्रेशरने टाकणे एवढे किलोमीटर त्याला पुढं प्रेशर मी दाबत राहणं आणि मागून पाणी खेचणं सुद्धा हे सगळं काम त्या पंपचं असतं आणि या कंपन्या त्या पंप्स बनवतात आता हेच पंप स्पेशलाइज केमिकलसाठी सुद्धा वापरले जातात आता एवढं मी तुम्हाला का सांगतोय तर जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की कंपनीचा डायव्हर्सिफाय बिझनेस कसा असतो कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याकडे पैसे येतात सो हीच कंपनी पंप्स बनवते कोणासाठी तर इंडस्ट्रीसाठी सुद्धा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकल मॅन्युफॅक्चर केले जातात वेगवेगळे केमिकलचे उपयोग केले जातात मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या तर वेगळ्याच असतात प्लस त्याच केमिकलचा वापर करून आपल्या एखाद्या वेगळ्या बिझनेससाठी त्याला युटिलाईज करणाऱ्या कंपन्या पण असतात सो दॅट जर मला ते केमिकल हँडल करायचं असेल थ्रू द पंप या लोकेशनवरून त्या लोकेशनला टाकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गरजेची असते चांगली हाय क्वालिटी मोटर ही मोटर तो पंप बनवण्याचं काम अगेन किर्लोस्करही कर करतो सो बेसिकली मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक पंपची रिक्वायरमेंट वेगळी असते क्वालिटी वेगळी असते त्याचं कंपोजिशन वेगळं असतं मेटलचं आता त्या पाण्यासाठी लागणाऱ्या पंपचं कंपोजिशन जे आहे ते एका स्पेशलाइज्ड किंवा हेवी किंवा ॲसिडिक केमिकलसाठी जे स्पेसिफिकेशन गरजेचे आहेत मेटलमध्ये ते याचे सेम नसतात सो पंप कास्ट आयनचा बनतो एचजीआयनचा बनतो स्टीलचा बनतो आता या प्रत्येक कॅटेगरीमध्ये अनेक सब कॅटेगरीज येतात मग त्यामध्ये कुठली कॅटेगरी येईल तर वेगवेगळे स्टीलचे कॅटेगरीज येतात किंवा आपण म्हणू शकतो मेटलच्या त्या ग्रेड असतात अजून टेक्निकल टर्ममध्ये गेलात तर मग अजून टेक्निकल टर्ममध्ये गेलो तर त्यामध्ये मॅग्नेशियम किती कोबाल्ट किती निकेल किती कार्बन किती त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे वाढलं तर काय करायचं कमी झालं तर कसं कमी करायचं प्रॉपर कॉम्पोजिशन घेऊन ते कास्टिंग किंवा ते मेटल कसं बनवायचं त्यामुळे रिक्वायर्ड टेन्साइल कॉम्प्रेशन करोजन या सगळ्या गोष्टींना प्रॉपर लेवलला मीट करण्यासाठी हे सगळे कॉम्पोजिशन बनवले जातात सो आता मला हे कळालं की कंपनी काय करते तर वेगवेगळे पंप्स बनवते वॉल्स बनवते पॉवर प्लांटसाठी सोल्युशन्स प्रोवाइड करते आ, मोटर्स आणि हायड्रोटर्बाईन सुद्धा कंपनी बनवण्याचं काम करते जसं मी तुम्हाला सांगितलं की आता सध्या किर्लोस्कर बद्दल बोलायचं झालं तर दोनशे पन्नास पेक्षा जास्त प्रोडक्ट कॅटेगरी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि अडीच पेक्षाही जास्त यांचे कस्टमर्स आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बारा पेक्षा जास्त वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून कंपनीकडे ब्रँड्स कोण कुन कोणते आहेत किर्लोस्कर आहे एस पीपी पंप्स आहे केओपीएल आहे बीपी आहे सिंक्रोफ्लो फ्लो आहे रोडेल्टा आहे आणि आणि सौस सुद्धा यांचा वन ऑफ द ब्रँड आहे सो so वेगवेगळ्या ब्रँडच्या माध्यमातून हे काम करतायत जर तुम्ही थोडंसं बाहेर इंडियाच्या गेलात ना तर काही एरियामध्ये जसं आपण टूथपेस्टला बरेच लोक भारतामध्ये कोलगेट म्हणतात ना तसं पंपला किर्लोस्कर म्हणतात म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला पेनिट्रेशन या ब्रँडने तिकडं केलेलं आहे आफ्रिकन कंट्रीजमध्ये सो मेजरली कंपनीचं जर प्रोडक्शन तुम्ही बघितलं तर पन्नास टक्के स्टॉक सा हे बनवतात म्हणजे काय जे रिपीटेड ऑर्डर असतात किंवा डायरेक्ट क्लाइंटपर्यंत जे पंप रिपीटेडली युज होतात सेम स्पेसिफिकेशनचे मेजर त्यामध्ये काही चेंजेस करावे लागत नाहीत समजा आता तुम्हाला एक एच पीचा दोन एच पीचा तीन एच पीचा पाच एच पीचा दहा एच चा बारा एच चा पंधरा एच चा जो काही पंप हवा आहे तो स्टँडर्ड असतो त्यामध्ये कस्टमायझेशन बिलकुल केले जात नाहीत मी वॉटर पंप बद्दल बोलतोय सो पन्नास टक्के हे पंप ही कंपनी बनवते पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट कंपनीची काय माहिती का तर ऑर्डर प्रमाणे अठ्ठावीस टक्के पंप बनवून दिले जातात अपेक्षा असते की दोनशे एच चा पंप आहे पाचशे एच पीचा पंप मला बनवायचा आहे आणि यामधून एवढं पाणी गेलं पाहिजे एवढं लिक्विड गेलं पाहिजे अशा अशा प्रकारचं डिझाईन असायला पाहिजे आमच्या पाईपची साईज ही असेल एवढी ताकद याला असायला पाहिजे प्रेशर याने एवढं दिलं पाहिजे अनेक गोष्टी असतात सो हे सगळं ऑर्डर प्रमाणे ॲज पर ऑर्डर बनवलं जातं इंजिनियर टू ऑर्डर हे आहे अठरा टक्के आणि प्रोजेक्टसाठी म्हणजे काय तर ट्रेडिंग असेल किंवा सिव्हिलसाठी असेल वेगवेगळे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंप्स बनवले जातात सो यामध्ये चार टक्के कंपनीचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो बेसिकली आपल्याला आयडिया ही आली की कंपनी नेमकं काय करते आणि कंपनी कशा का प्रकारे काम करते हे जे अॅनालिसिस करतोय ना यापेक्षाही कितीतरी डीप लेवलला जाऊन आम्ही कंपन्यांचा अनालिसिस करतो आणि त्या कंपनी आम्ही निवडत असतो जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल आमची मदत तुम्हाला हवी असेल नंबर तुम्हाला दिसतोय प्लस आमच्या ॲपची लिंक सुद्धा रिचमी ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल इन्स्टॉल करा गुंतवणूक करायला आजच सुरुवात करा जी काही तुम्हाला मदत लागेल ती आम्ही करू शकतो पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही गुंतवणूक करताना तेव्हा तेव्हा एका एक एक्सपर्टची गरज ही लागतेच कारण मार्केट जेव्हा टॉपला जातं बॉटमला जातं तेव्हा ऍड करायचे काढायचे ॲव्हरेजिंग कशाप्रकारे करू शकतो एखादा गोल मी ठरवलंय हो मला एक कोटीचा फोलिओ बनवायचा आहे पाच कोटीचा बनवायचा आहे दहा कोटीचा बनवायचा आहे माझे एक कोटी रिटायरमेंट फंड आले पन्नास लाख आले तीस लाख आले कसं व्यवस्थापन करायचं या प्रत्येक गोष्टीसाठी मदत लागते आणि ती जर तुम्हाला आमची हवी असेल तर या नंबरला डेफिनेटली कॉल करू शकता पण इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की आता जर तुम्ही याचे आकडे बघितले तर तुम्हाला कळेल डायरेक्ट फंडामेंटल्सवर मी तुम्हाला घेऊन जातो आहे पाच वर्षाची सेल्स ग्रोथ एकदम खराब आहे आणि दहा वर्षाची सेल्स ग्रोथ तर त्याच्याहून खराब आहे पण मजेदार गोष्ट ही आहे की आता गेल्या तीन वर्षांमध्ये खूप चांगल्या कंपनीने इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये केलेले आहेत ॲग्रेसिव्ह ग्रोथकडे हे पोहोचलेत इव्हन बॉटम लाईनपर्यंत मी यांचा ॲनालिसिस तुम्हाला सांगू शकतो जर तुम्ही यांच्या प्लांटमध्ये गेलात तर त्या लेवलचं युटिलायझेशन प्लॅन्टचं आपल्याला पाहायला मिळत नाही मेजर केसेसमध्ये टिपिकल त्यांचे जुने कामगार आणि तिकडे अनेक होणारे वाद त्यांच्याशी होणाऱ्या डील तिथले युनियन यामध्ये कुठेतरी कंपनी मागे बॅकपुटला गेलेली आपल्याला पाहायला मिळत होती पण आत्ता रिसेंटली खूप नेक्स्ट लेवलला इम्प्रुव्हमेंट सुरू आहेत पण माझ्या मताप्रमाणे हे त्या लेवलला पोहोचतील की नाही हे आपण थोडंसं प्रमोटर अनालिसिसमध्ये बघणारच आहोत पण आता सध्या जर बघितलं तर कंपनी इम्प्रुव्हमेंटवर कन्सिस्टंटली फोकस करत आहे सॅपचा वापर कंपनी करते एस पीचा सोबतच आता नवीन ई आर पी चा, चा, चा सुद्धा इम्प्लिमेंटेशन ऑन ग्राउंड सुरू केलेला आहे कंपनीनं नो डाऊट काही केसेसमध्ये ई आर पी सुद्धा कंपनी वापरते टेक्नॉलॉजीचा वापर चांगला सुरू आहे आयचा वापर ठिकठाक प्रमाणात कंपनी करते टू कीप देअर रेकॉर्ड मॅनेजेबल सोबतच एवढे सगळे डेटा प्रॉपर एसएपी थ्रू फीड करणं एवढं सोपं असतं कारण ग्राउंड लेवलपासून बॅकवर्ड इंटिग्रेशन आहे कंपनीचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय जर तुम्ही टेस्लाकडे गेलात तर टेस्ला काय करते मॅक्सिमम स्पेअर पार्ट घेते आणि असेंबल करते जेव्हा तुम्ही आयफोनकडे जाता आयफोन काय करतो तर सगळे स्पेअर पार्ट बाहेरून गॅदर करतो आणि एका ठिकाणी असेंबल करतो इव्हन असेंब्ली सुद्धा तुम्ही जर बघितले आयफोनची तर बऱ्याच आउटसोर्स कंपन्या करतात मग एवढं सगळं आउटसोर्स होत असेल तर समजून जा तुम्हाला समजेल की हे जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन ज्या कंपन्या करतात त्याचे छोटे छोटे स्पेअर पार्ट तर त्यांना ह्यूज मार्जिन यांना द्यावं लागतं समजा एखादा एक्सवायजेड बिझनेसमन आहे आता मी बिझनेस करतोय सो मी जर बिझनेस करतोय फुकट मी तुम्हाला काही प्रोड्यूस करून देईन का मला एखादा पार्ट बनवण्यासाठी शंभर रुपये खर्च येतो तर मी किमान एकशे दोन एकशे तीन एकशे चार रुपये चार्ज करेन कारण दोन चार पाच टक्के प्रॉफिट मार्जिन मला तर राहायला पाहिजे सो या केसमध्ये होतं असं की तुम्ही शेकडो स्पेअर पार्ट मागवताय तर ॲव्हरेज एक पंधरा वीस टक्के तुम्ही एक्स्ट्रा पे करता इतर दुसऱ्या कंपन्यांना आता या पंप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालं असं की कि किर्लोस्कर काय करतं त्यांची फाउंड्री आहे फाउंड्री आहे म्हणजे काय जे कास्टिंग लागतात जे स्पेर पार्ट लागतात ते स्वतः बनवतात छोटे मोठे स्पेअर पार्ट बाहेरून घेतले जातात असेंब्ली स्वतःच्या इथं होते असेम्ब्लीच्या आधी मशनिंग करावं लागतं ते सुद्धा हे स्वतः करतात टेस्टिंग हायड्रो टेस्टिंग असेल वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर टेस्टिंग असेल हे सगळं टेस्टिंग ते इनहाऊस करतात सो दॅट ओव्हरऑल जे मार्जिन बाहेर जायला पाहिजे ते जात नाही काही इम्पोर्ट हे करतात काही ऑर्डर देऊन बनवून घेतात नो डाऊट पण मॅक्सिमम जे काम आहे हे, हे यांचं इन हाऊस चालतं परिणामी यांचे जे प्रॉफिट मार्जिन आहेत हे, हे यामुळे चांगले राहू शकतात सो सेल्स so, ग्रोथ आता ठीकठाक सुरू आहे ईपीएस कंपनीचा जरी चव्वेचाळीस असला तरी आर ओ एकवीस पॉईंट सात आहे आणि आर ओ सी सत्तावीस पॉईंट तीन आहे विच इज ग्रेट थिंग हायली कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे खूप जास्त पैसा लावण्याची गरज आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सीएचआर पन्नास टक्क्याचा पाहिजे पर इयर पन्नास टक्क्याने कंपनी ग्रो व्हायला पाहिजे चाळीस टक्क्याने व्हायला पाहिजे दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल रिझन बॅट दॅट की ह्यूज कॅपिटल रिक्वायरमेंट जर तुम्ही यांचे क्वार्टरली रिझल्ट बघितले तर जून महिन्यामध्ये एक हजार कोटीचा बिझनेस कंपनीने केला आहे की इयर ऑन इयर ग्रोथ झालेला दिसतो पण क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला डिक्लाईन झालेला पाहायला मिळतोय जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्ही बघितला तर तुम्हाला इथं कळेल की अप्रॉक्सिमेटली चार हजार कोटी प्लस सेल करता ही कंपनी ओव्हरऑल नेट प्रॉफिट तीनशे पन्नास कोटी पाहायला मिळत आहे जिथं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन फक्त आणि फक्त तेरा टक्के पाहायला मिळत आहे मग आता ही निगेटिव्ह गोष्ट मानता येत नाही कारण ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेलात तर कस्टमाइज करून जे लोक प्रोडक्ट देतात त्यांच्यामुळे प्रॉफिट मार्जिन मेंटेन राहतं बट जे मास रेग्युलर प्रोडक्ट आहेत या इंडस्ट्रीमध्ये त्यांचे प्रॉफिट मार्जिन एवढे चांगले नाहीत सो जर तुम्ही यांच्या बॅलन्स शीटवर गेलात तर तुम्हाला कळेल की रिझर्व्ह कंपनीकडे सतराशे तीन कोटी आहेत जिथं बॉरोईंग फक्त एकशे ब्याण्णव कोटीचं आहे म्हणजे कंपनी कॅश रिच आहे कुठल्याही प्रकारे कंपनीमध्ये फंडामेंटली पैशाचा इशू मला तरी पर्सनली पाहायला मिळत नाही जेणेकरून कंपनी पुढेही सस्टेन करू शकते आणि चांगले प्रॉफिट मार्जिन सोबतच एखाद्या कोविड सारख्या क्रायसिसमध्ये स्वतःला सस्टेन ठेवू शकते प्रमोटरकडे पासष्ट पॉईंट शहाण्णव म्हणजे ऑलमोस्ट सासष्ट टक्के शेअर आहेत पब्लिककडे शेअर होल्डिंग ऑलमोस्ट वीस पर्सेंट आहे पण पर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ज्या प्रकारे स्टॉक खाली आदळलेला आहे याला स्पेसिफिक असं काहीही रिझन मेजर नाही सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हा जो स्टॉक आहे तो अग्रेसिव्हली ग्रो झालेला होता जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कळेल इव्हन दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच हा अडीचशे टक्के ग्रो झालेला होता अडीच पटीनं वाढलेला होता पण तिथून परत आता हा जर पन्नास टक्के खाली आलेला आहे अप्रॉक्सिमेटली त्रेचाळीस टक्के आपण म्हणूयात इथून पुढे काय होऊ शकतं प्रॉडक्ट लेवलला जर विचार केला इथेच फक्त जर तुम्हाला कळेल की एक डब्ल्यू शेप पॅटर्न बनवण्याच्या प्लॅनमध्ये हा आपल्याला पाहायला मिळू शकतो जर याला वर जायचा असेल तर या गतीनं दुसरी पॉसिबिलिटी यामध्ये ही बनते निगेटिव्ह साईडला की एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनण्याचा प्रयत्न केला जातो जर जा हा हेड अँड शोल्डर बनला तर मात्र वाट लागण्याचे चान्सेस खूप दाट आहेत असं आपण म्हणू शकतो सो हेड अँड शोल्डर काय करतो तर या लेवलपर्यंत त्याचा बेस आहे इथंपर्यंत त्याला तो घेऊन येतो बट सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला वाटतं का हा परत एक हजारची लेवल टेस्ट करायला येईल कारण ओव्हरऑल इंडस्ट्रीचा अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल याला कॉम्पिटिशन आहे के एस बी लिमिटेड के एस बीचं मार्केट कॅप सुद्धा सोळा हजार कोटीच्या आसपास आहे आणि जिथं किर्लोस्करचं मार्केट कॅप तेरा हजार कोटी आहे पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की कि किर्लोस्करचा सेल जो आहे तो अप्रॉक्सिमेटली के एस डबल आहे इथं बघा चार हजार कोटीचा सेल्स यांनी केलेला आहे जिथं के एस बी न जो सेल्स केला आहे तो अप्रॉक्सिमेटली तेवीसशे कोटीचा आहे कंपन्या दोन या दोनही पंप इंडस्ट्रीमध्येच काम करतात त्यामुळे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की या कंपनीमध्ये सध्या जर तुम्ही बघितलात तर स्टॉकचा पी त्र्याहत्तर सुरू आहे जिथं किर्लोस्करचा पी एकोणचाळीस सुरू आहे जो इंडस्ट्री पी पेक्षा कमी आहे इंडस्ट्री पी चव्वेचाळीस प्लस आहे जिथं के एस पी त्र्याहत्तर आहे सेम इंडस्ट्री बट पी ही याचा एक्सपेन्सिव्ह आहे याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो तेवीस पर्सेंट इयर ऑन इयर ग्रोथ हा कन्सिस्टंटली गेली तीन वर्ष दाखवतोय जिथं गेली पाच वर्ष साडे पंधरा टक्क्याची ग्रोथ के एस बी दाखवतोय पण किर्लोस्करला मात्र ही ग्रोथ तो तीन साडेतीन टक्क्यावरच समाधान मानावं लागते इथं बरं तेरा पॉईंट आठ टक्के जिथं तेवीस पॉईंट झिरो टक्के दहा टक्क्याची सेल्स ग्रोथ एक्स्ट्रा मला पाहायला मिळते इन द के एस बी लिमिटेड आणि म्हणूनच के एस बीचा स्टॉकही तुम्हाला ग्रो होताना चांगला पाहायला मिळतोय हा जर क्रॅश तुम्ही याच्या टॉकपासून बघितला तर हा मेजर आपल्याला क्रॅश बघायला मिळत नाही ओव्हरऑल पंप इंडस्ट्रीज डाऊन होती हा वीस टक्के डाऊन होता तर तो त्रेचाळीस टक्के डाऊन झालेला होता आणि मजेदार गोष्टीकडे हीच आहे की यानं ब्रेकआउट ऑलरेडी या ट्रेंड लाईनला दिलेला आहे अँड वी आर टॉकिंग अबाउट के एस बी जर तुम्ही कंपेर केलं किर्लोस्कर ब्रदर्स स्मिथ केएसबी केएसबी हा थोडा एक्स्ट्रा स्ट्रक्चराईज मॅनर मध्ये काम करतोय बेटर स्ट्रक्चर आहे बेटर पॉलिसीज आहेत आणि बेटर ग्रोथ सुद्धा आहे आणि केएसबी च नाव सुद्धा खूप चांगलं रिनॉन्ड आहे सो so, अॅज कम्पेर टू किर्लोस्कर केएसबी थोडंसं फास्ट परफॉर्म करण्यावर फोकस करत आहे याला तुम्ही कंपेअर करू शकता शक्तीपंप बरोबर सुद्धा जी ऑलमोस्ट दहा हजार कोटीची कंपनी आहे याच पंप बद्दल मी बोलत होतो जी ई मध्ये सुद्धा आता काम करणार आहे किंवा मध्ये मोटर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये या कंपनीचा फोकस आपल्याला पाहायला मिळत आहे शक्तीपंपला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल याची सेल्स ग्रोथ ऑलमोस्ट किर्लोस्कर ब्रदर सारखीच आहे पण एक ऍडव्हान्टेज आमचं एवढंच आहे की यांनी मेजर कॅपेक्स केलेला आहे ई व्हीसाठी ऑल टाईम हायला हा स्टॉक ट्रेड करतोय जर तुम्हाला हवा असेल तर मी हा स्टॉक सेम डीमॅटमध्ये ओपन करून सुद्धा दाखवू शकतो जेणेकरून अजून क्लॅरिटी आपल्याला येईल शक्ती पंपचा हा चार्ट आहे जो तुम्हाला प्रॉपर ब्रेकआउट करताना पाहायला मिळतोय बरं याला दोन अँगलनी आपण बघू शकतो डबल टॉप अँगलनी बघायचं आहे तुम्हाला तर डबल टॉप अँगलनी पण बघू शकता पण फ्लॅग अँड पोल सुद्धा तुम्ही याला मानू शकता बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत आणि हा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे असं पण म्हणता येणार नाही कारण जिथं चव्वेचाळीस पीई आहे याचा एकेचाळीस पॉईंट पाच पीई सुरू आहे सेम रोटो पंप्सलाही तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण रोटो पंपचं जे मार्केट कॅप आहे ते खूपच कमी आहे फक्त सोळाशे कोटीची कंपनी आहे ज्यामध्ये सेल्स ग्रोथ ऑलमोस्ट तीस टक्के तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून पीई हा इंडस्ट्री पी पेक्षा थोडा एक दोन पॉईंटनी जास्त पाहायला मिळतो पण हा बऱ्या प्रमाणात आता सध्या खाली आलेला आहे सेम हा स्टॉक मी तुम्हाला डीमॅटमध्ये सर्च करूनही दाखवू शकतो जेणेकरून यू विल गेट आ, बेटर क्लॅरिटी हा सरळ खाली येण्याचा प्रयत्न करतो ॲज अ लाईक किर्लोस्कर पंप्स हा सुद्धा बऱ्या प्रमाणात आता जर खाली आला असेल तर अजून एक सपोर्ट झोन याचा आपल्याला करा ड्रॉ करावा लागेल जो की आपल्याला पाहायला मिळतोय या झोनमध्ये सो ऑलरेडी याने एंट्री घेतलेली आहे जर याला किर्लोस्कर सारखं परफॉर्म करायचं असेल डेफिनेटली हा अजून चांगल्या प्रकारे खाली जाऊ शकतो जर तुम्ही इंडस्ट्रीच्या ला याच्या पीई बरोबर कम्पेअर केलं तर माझ्या मताप्रमाणे बऱ्या प्रमाणात या इंडस्ट्रीची ग्रोथ हळूहळू होऊ शकते पण या वाढलेल्या मार्केटमध्ये जर मला व्हॅल्युएबल स्टॉक हवे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे अनालिसिस करावं लागेल जे तो तुमची डाऊन साईड प्रोटेक्टेड आहे मग तुम्हाला मोमेंटममध्ये जायचं आहे की व्हॅल्यूमध्ये जायचं आहे दोन तीन ऑप्शन मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत ओवरऑल चार स्टॉकबद्दल आपण आता डिस्कशन केलेलं आहे तुम्हाला कोणता बेस्ट वाटतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं जा? आहे आणि अजून कुठल्या स्टॉकबद्दल अनालिसिस तुम्हाला हवं ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह